मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा दिवसेंदिवस जटिल होताना दिसतोय. नोकऱ्यांमध्ये जिथे जिथे मराठा आरक्षणानुसार निवड करण्यात आली ती सुद्धा आता स्थगिती मिळाल्यामुळे रद्द होत आहे. आणि हेच उदाहरण आता महावितरणच्या बाबतीत सुद्धा घडून आलेलं दिसलं. महावितरणनी जी काही उमेदवारांची नोंदणी केलेली होती, निवड केलेली होती, त्यासाठी लेखी परीक्षा झाली, तोंडी परीक्षा झाली, शारीरिक परीक्षा झाली आणि त्यानंतर या उमेदवारांची निवड झाली. मात्र ज्या वेळेस घटनापीठाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिली त्यानंतर मात्र या सगळ्या निवडी रद्द करण्यात आला आणि त्यामुळे समाजातल्या मुलांवरती अन्याय झालेला आहे आणि अशा पद्धतीचं जे काही सरकारचं वर्तन आहे ते चुकीचं आहे. याच भावनेतून आज पुण्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाने महावितरणच्या कार्यालयाबाहेर निदर्शनं केलेली आहेत. नेमकी त्यांची भूमिका काय आहे, नेमकं त्यांना काय वाटतं हे सगळं आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊया. काय भूमिका आहे थोडक्यात? अच्छा, ह्या आंदोलनाचा सर्वात प्रमुख विषय जो आहे तो आरक्षण आहे. त्याचबरोबर महावितरण कंपनीमध्ये ज्या नियुक्त्या झाल्या नाही त्या तातडीने सरकारने कराव्या आणि ह्या नियुक्त्या जर नाही झाल्या तर मराठा समाजाचा कुठलाही उमेदवार आज गप्प बसणार नाही. कारण हातात आलेले ज्या नोकऱ्या त्यांच्या आहेत त्या त्यांच्या हिरावून घेतल्या जातात. हा निर्णय जो घेतला आहे तो सरकार पूर्णपणे त्यांनी रद्द करावा. किती मुलं होती, किती मुलांवर याचा परिणाम होणार आहे? SC/BC जे प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये 285 उमेदवार हे पात्र ठरलेले आहेत. 28 जून 2020 रोजी जी यादी लावली त्याच्यामध्ये हे उमेदवार पात्र ठरलेले आहेत आणि पात्र ठरलेल्या उमेदवारांना केवळ सप्टेंबर 2020 जे सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिलेली आहे त्याचा आधार घेऊन या नियुक्त्या थांबवलेल्या आहेत. सरकारला आमचं एवढंच म्हणणं आहे की या नियुक्त्या ज्या झालेल्या आहेत त्या आदेश येण्यापूर्वीच्या आहेत, त्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती. फक्त त्यांची कागदपत्राची पडताळणी जी आहे ती महावितरण कार्यालयाच्या विलंबामुळे राहिली होती. आता सर्वोच्च न्यायालयाचा जो आदेश आहे तो सर्वांनाच लागू आहे. या नियुक्त्या पूर्ण कराव्या सरकारने आणि जे सर्वोच्च न्यायालयाचा नंतर निकाल येईल तो त्यांना लागूच असणार आहे. परंतु आत्ता त्यांच्या ज्या नियुक्त्या आहेत ह्या कारण नसताना ज्या रोखलेल्या आहेत ते अतिशय चुकीचं आहे. याचा आम्ही सरकारशी बोललात का, म्हणजे ऊर्जामंत्र्यांशी किंवा कोणाशी? ऊर्जामंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे. ऊर्जामंत्री याच्यावरती म्हणले होते की हे करतो आम्ही सगळं, याच्यात काय अडचण येणार नाही. आणि ते साध्या साध्या बाबी आहेत की नागरिकांचे जे लाईटची बिल आहेत त्याच्या बाबतीत देखील लक्ष. ऊर्जामंत्र्यांशी बोलून सुद्धा तितक्या प्रमाणामध्ये दिलासा मिळालेला नाहीये. माझ्यासोबत काही मराठा अजून सुद्धा कार्यकर्ते आहेत, काय नेमकी भूमिका आहे? आता आम्ही ऐकण्याच्या बाहेर गेलेलो त्यामुळे आमची एकच भूमिका आहे की आम्हाला सरकारनं आता ते जागेवर यावं, ह्याच्यामध्ये यावं. अशोक चव्हाणांशी वगैरे काही बोलणं झालं, ते उपसमितीचे प्रमुख आहेत. अशोक चव्हाणांचा जो विषय आहे की त्यांनी कुठल्याच ह्याच्यात मराठा आरक्षणाला जी स्थगिती दिली त्याच वेळेस त्यांनी तात्पर्याने जर अर्ज केला असता आणि स्थगिती मिळवण्यासाठी मागणी केली असती तर आज ही वेळ आली नसती. सर, ही जी भरती SC/BC ह्या भरतीला निवड प्रक्रिया किंवा परीक्षा ह्यापूर्वीच झाल्या स्थगितीच्या आधी, तर त्याला आत्ता आडकाठी कशासाठी आणली? नितीन राऊतांनी जर सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला देतोय दिवाळी गिफ्ट आहे, मग आज काय ते पाठीमागे सरकत आहेत? असा आमचा प्रश्न आहे. माझ्यासोबत इतर सुद्धा काही नेते आहेत, काय भूमिका आहे? तरुणांचं कुठेतरी या सगळ्या प्रकारामुळे नुकसान होतं असं वाटतंय समाजात. प्रचंड. एक साधी आणि सोपी गोष्ट आहे, कोणत्याही कायद्याला जर स्थगिती आहे तर स्थगिती येण्याच्या अगोदर ज्या ज्या प्रक्रिया पूर्ण झाल्या असतात त्या पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होत नाही. त्यामुळं राज्यामध्ये 2014 पासून विविध डिपार्टमेंट, तलाठी असेल, महावितरण असेल, अशा अनेक डिपार्टमेंटमध्ये SC/BC आणि SC/BC या दोन ऍक्टच्या खाली जवळपास 5,500 लोकांची भरती झाली. या लोकांच्या नियुक्तीचा प्रश्न सरकारने कोरोनाच्या काळामध्ये जे काही त्रुटी राहिल्या त्याच्यामुळे राहिलेल्या आहेत, त्यामुळे त्या दूर करून या मुलांना न्याय द्यावा अशा प्रकारच्या मागणीसाठी आज या ठिकाणी आंदोलन आहे. आणि शैक्षणिक प्रवेशाच्या बाबतीमध्ये सुपर निमररी पोस्ट या बाबतीत 4 वाजता आज माननीय मुख्यमंत्र्यांकडे बैठक आहे, त्या बैठकीला आम्ही जाणार आहोत. नक्कीच. तर मराठा समाजाने अशा पद्धतीने पुण्यामध्ये आंदोलन केलेलं आहे. स्थगिती मिळण्यापूर्वी ज्या काही पदांवरती त्यांची भरती झालेली होती किंवा निवड करण्यात आलेली होती ती मात्र रद्द करू नये अशी त्यांची मागणी आहे. पुण्याहून नेहा सराफ.